नागपुर के समता नगर परिसर में सोमवार रात 11:30 के करीब गाड़ी फोड़कर घर पर पत्थर फेंकने वाले आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपियों ने शिकायतकर्ता के घर पर पत्थर फेंककर उसे जान से मारने की धमकी भी दी थी। सोमवार रात 11:30 के बीच समता नगर में 5 से 6 आरोपियों ने शिकायतकर्ता नितिन सोलंकी की कार की तोड़फोड़ की, साथ ही आरोपियों ने उनके घर पर पत्थर फेंककर उन्हें जान से मारने की धमकी दी। इस मामले में शिकायतकर्ता ने कपिल नगर पुलिस थाने में शिकायत की, जिसके बाद पुलिस ने समता नगर परिसर के ही 5 लोगों को गिरफ्तार किया, जिसके बाद जांच में सामने आया कि सोमवार को मनपा द्वारा समता नगर में अतिक्रमण हटाया गया, जिसमें चाइनीज ठेले भी हटाए गए। जिन लोगों पर अतिक्रमण की कार्रवाई की गई, यह वही लोग हैं जिन्होंने कार की तोड़फोड़ कर शिकायतकर्ता को जान से मारने की धमकी दी थी। शिकायतकर्ता ने ही मनपा में अतिक्रमण हटाने के लिए लेटर दिया था। इसी बात का गुस्सा लेकर आरोपियों ने तोड़फोड़ की। समता नगर या ठिकाणी काल रात्री 11:30 ते 12 सुमारास काही 5 ते 6 युवकांनी फिर्यादी नितिन माणिकराव सोळंके यांच्या मालकीची कार दगड फेकून तिचं नुकसान केलेलं आहे, तसंच घरावरही दगडफेक केलेली आहे। फिर्यादींनी तक्रार दिल्याप्रमाणे यामध्ये समता नगर निवासी शुभम पैतेल तसेच कुणाल आणि त्याचा एक मित्र नागेश त्याच्यासोबत इतर 3 ते 4 जण यांनी रात्री 11:30 सुमारास फिर्यादीने त्यांची कार घराच्या बाहेर लावली असताना, घर बंद होतं, त्यांचं घरी झोपले असताना सर्व घरावर दगड गोटे फेकले, त्याचबरोबर असली शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी दिली त्यांना आणि पुन्हा त्यांच्या कारचंही नुकसान केलेलं आहे। प्राथमिक तपासामध्ये असं निदर्शन येत आहे की काल समतानगर परिसरामध्ये महानगरपालिकेकडून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली होती, त्यामध्ये ज्या लोकांचे अतिक्रमित पानठेले आणि चायनीज ठेले काढण्यात आले होते तेच हे आरोपी युवक आहेत आणि यातील फिर्यादी यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न केले होते असा त्यांचा समज झाल्यामुळे त्यांनी फिर्यादीला जीव मारण्याची धमकी देऊन त्यांच्या गाडीचं नुकसान केलेलं आहे। सध्या 2 युवक ताब्यामध्ये आहेत आणि इतर युवकांचा आरोपींचा शोध सुरू आहे, तरी पुढील तपास करून कायदेशीर कारवाई करीत आहोत। जय महाराष्ट्र, माझं नाव नितीन सोळंके आहे आणि आम्ही 15-20 वर्षापासून बाबादीप नगर इथे राहतो। काल रात्री काही 7-8 गुंड प्रवृत्तीचे मुलं आणि असामाजिक तत्वाचे काही मुलं हे दगड घेऊन आमच्या घरावरती जीव हल्ला करण्यासाठी आले होते, परंतु त्यांना आमच्या घरामधलं कोणीही व्यक्ती मिळालेलं नव्हतं। घरावरती त्यांनी फक्त दगडफेक केली आणि जे समोर उभी होती घराच्या कार आमची ती कार पूर्णपणे त्यांनी फोडून टाकली दगडांनी आणि ते तिथून निघून गेले। कारण असं होतं की मी तर कार्यालयामध्ये होतो, माझ्या कार्यालयामध्ये होतो आणि असं काल एक अतिक्रमणांची कारवाई झाली मनपाद्वारे आणि त्या मनपाच्या कारवाईमध्ये माझा जो लहान भाऊ आहे गणेश सोळंके हा शिवसेना युवासेनेचा विधानसभा संघटक आहे उत्तर नागपूरचा, त्याचं नावाचं अफवा होती की त्यांनी ही कारवाई बोलवलेली आहे आणि त्याचाच राग म्हणून आणि काही राजकीय लोकांनी त्याचं नाव डॅमेज करायचं काम केलेलं आहे आणि याच कारणाने हे तोडफोड केली। बाय, सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।